पाहुणे मंडळींना विनंती आहे का, आसरे टीव्हीला सबस्क्राईब करा, हा कडची नोटिफिकेशन बेल घंटा दाबा, चला हा लावा व्हिडिओ, ओके. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं थेट भेटच्या या पाचव्या भागामध्ये. माणूस कितीही ग्रेट असला तरी मी मात्र थेट घुसून भेट घेतो, म्हणून या कार्यक्रमाचं नाव आहे थेट भेट विथ निक्की जिगर. आणि मंडळी, मला सांगायला आनंद होतोय आज माझ्यासोबत काही विशेष लोक इथं आलेले आहेत. म्हणजे बघा, लक आणि नशीब याचा किती महत्वाचा भाग असतो. त्या दिवशी माझं ते ऑडिशन हुकलं आणि मराठीला माझ्या ऐवजी एक नवा सुपरस्टार मिळाला. माझ्यासोबत आहे अभय. अभय, तुझं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. त्याचबरोबर आज माझ्यासोबत आहे जिनं तेलुगू, मल्याळम किंवा अजून इतर भाषांमधील त्या त्या प्रेक्षकांना तिच्या अदांनी घायाळ केलं आणि आता ती आली आहे मराठीच्या प्रेक्षकांना घायाळ करायला. दीप्ती, तुझं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. आणि त्याचबरोबर एक विशेष व्यक्तिमत्व मंडळी माझ्यासोबत आहे. माझ्यासोबत एक असा माणूस आहे ज्यानं मराठी सिनेमाचा चेहरा आणि स्वतःची केस बदलली. बरोबर, तुम्ही ओळखलं. माझ्यासोबत आहे संजय जाधव. संजू, स्वागत आहे तुझं कार्यक्रमामध्ये. थँक्यू, थँक्यू. संजू, मला तुझ्याचपासून सुरुवात करायची आहे. म्हणजे तुझा दुनियादारी आम्ही पाहिला, अक्षरशः धुमाकूळ घातला दुनियादारीने आणि मराठी सिनेमाला एक वेगळं स्थान कुठेतरी दुनियादारीने दिलं. पण दुनियादारी नंतर तू गायब झालास आणि अचानक आज तू लकी सिनेमा घेऊन मला इथं दिसतोय. तर मध्ये एवढा दिवस तू गायब कुठे होता, सिनेमे कुठे होते? एवढे दिवस सिनेमा बनवला ना मी. दुनियादारी नंतर मी हा बनवला होता, प्यार वाली लव्ह स्टोरी बनवला होता. म्हणजे प्यार वाली लव्ह स्टोरी हा सिनेमा होता? नाही, म्हणजे मला काय वाटलं, तू चिडू नको, मला वाटलं की दुनियादारीतले काही एक्स्ट्रा फुटेजेस कट करून तू काही गाणं वगैरे जोडून युट्यूबला टाकण्याचा काही प्रयत्न, बाकी काही नाही. म्हणजे तो सिनेमा असेल तर बाबा म्हणजे ठीक आहे, तो आणि असेल तर मग ते पेनड्राईव्ह मध्ये पानबाला तेवढं देण्याची व्यवस्था. सिक्वल असं तर बरं झालं असतं, त्याला तेवढं बुकिंग तरी मिळालं असतं. हो ना, ते म्हणजे आम्ही जसं टॅग ते टायटल्स वगैरे बघून वेगळा पिक्चर होता. तर प्यार वाली लव्ह स्टोरी हा वेगळा सिनेमा होता. आज संजय जाधव यांनी थेट भेट वरती सांगितलं आहे, तर मला महाराष्ट्राला सांगायचंय प्यार वाली लव्ह स्टोरी हा एक वेगळा सिनेमा होता, ज्याचा दुनियादारीशी किंवा संजय जाधवांचा तो दुनियादारी नंतरचा सिनेमा. मला अभय तुझ्याकडे यायचंय की मी बघितलं की तू गच्ची असेल, सीआरडी असेल, सीआयडी असेल किंवा रिंगण असेल आणि आता लकी, अशा सिनेमांमधून तू काम केलं. बरोबर. नाही नाही, हो हो नाही, हे कुणालाच माहिती नाही म्हणून मी सांगतो की अभयनी हे सिनेमे केलेत. म्हणजे की आता या खोलीत जेवढे लोक आहेत त्याच्यापेक्षा कमी लोकांनी हे सिनेमे बघितले होते, तर त्याच्यामुळे लोकांना माहिती असणं अपेक्षितच नाहीये. पण हो, मी केले होते. मी अजूनही काही सिनेमे केले होते. कोणते? रंगा पतंगा. अच्छा. मी असा पत्रकारच होतो. अच्छा, मला वाटलं रंगा पतंगामध्ये पहिला तरुण वगैरे. त्याच्यानंतर मी डोह नावाचा सिनेमा केला होता आणि हरिश्चंद्रजी फॅक्टरी सिनेमा सुद्धा मी होतो. ओके, तो खूप लोकांनी बघितला पण मला त्यात बघितलं नाही. नक्कीच, म्हणजे तुला भविष्यामध्ये काम मिळो आणि ज्या प्रकारे आज जाधवांचा मोरख्या याचं नजर तुझ्यावरती गेलंय आणि एक सिनेमांचा मोरख्या म्हणून तुला त्यांनी घेतलं, एक सुपरस्टार म्हणून, नक्कीच तू लोकांना दिसशील. आणि विशेष म्हणजे सिनेमा हा फेब्रुवारी मध्ये आहे, एपिसोड आधीच पडणार आहे आपला, त्यामुळे अजून लोकांना दिसणार. एवढं मी तुला गॅरंटी देतो की अभय महाजन हा गुगलला टॅग वाढेल, मी ते सांगतो टेडबेटच्या माध्यमातून. मला दीप्ती तुझ्याकडे वळायचंय. तर दीप्ती, याला अनपिस्तून दी टेडबेटला वच्ची. चला बागा अनपिस्तून दी. अच्छा, नाही तिला आले, तिला मराठी येत. म्हणजे अभय, एकतर तू मध्ये मध्ये बोलू नकोस इथं, कारण नाहीतर मग बघ सिंजरदा काट कर पंगा मारी मधला तो ते दोन तीन मला स्क्रिप्ट मध्ये डायलॉग पाठ करायला लागले की बाबा बघ त्या भागातला काही ऑडियन्स मिळाला तर मिळालं. आणि संजू, एक महत्वाची गोष्ट आहे की हा मध्ये मध्ये बोलतोय मग आजपासून, पण संजू तू शेर आहेस. मी पाहिलं सिनेमामध्ये की संजू रॉर रॉर, तुझ्यावरती जो सिनेमा आला संजू नावाचा त्याच्यावरती रॉर म्हणून तुला ती एक तू शेर आहेस आणि तू रॉर. तर माझी इच्छा आहे की तू रॉर थोडस काय असेल तर, मनामध्ये काय असेल तर तू ते सांगावं. मी रोर वर येईन माहिती काय असं करून. नाही, ते सिनेमाच्या नंतर कळेल आपल्याला रोर वरच काय असेल. तर मला परत संजू तुझ्याच कडे मला यायचंय की तू
बरेच मी तुझे सिनेमांचे इंटरव्ह्यूज पाहिले किंवा सिनेमांचं मी मेकिंग देखील मला पांडवाने दाखवलं आणि त्या मेकिंग मधून पांडवाने दाखवलं. पांडवा माझा म्हणजे तो माझा असिस्टंट, प्रसंगी मी त्याचा असिस्टंट असं आम्ही दोघं अदला बदलीवरती काम करतो. तर पांडवाने मला काही मेकिंग दाखवले आणि मी त्याच्यामध्ये एक बारकाईने आम्ही लक्ष दोघांनी केलं आणि त्याच्यामध्ये हा त्याच्यामध्ये आम्हाला दिसलं की तू मतलब बीच बीच में तू थोडासा हिंदी वगैरे ऐसा बोलताय, तर मग हे हिंदीचा कण की उगा मराठीमध्ये आपण आहोत आणि बॉलिवूडमध्ये जाण्याची इच्छा आणि ते त्या पद्धतीचं म्हणजे नेमकं काय हिंदीचं? नाही ऍक्च्युली बॉलिवूडमध्ये मला कोणी घेत नाही ना, पण तो ऍटलीस्ट दबेव अरमान जो फील तो फील तो फील तू हिंदी बोल के वो फील लेत आहे. आमचंही तसंच आहे, सबस्क्रायबर्स कमी पण उगाच सेलिब्रिटी त्याच्यावरती आम्ही काहीतरी वेगळं करतोय असं सांगायचं. याच गोष्टीवरती म्हणजे कुठेतरी क्रिएटरचं एक ती गोष्ट असते काहीतरी वेगळं करून आमचं बाबा वेगळं आहे हे दाखवायचं. अभय मला तुला विचारायचंय की तू मी बघितलं तुझे सिनेमे जरी लोकांनी बघितले नसले तरी ते मी बघितले रिंगण म्हणजे मी फेस्टिवलला वगैरे जातो पत्रकार म्हणून मला तिथं जावंच लागतं. तर तू प्रत्येक व्यक्तिरेखेमध्ये अक्षरशः फिट बसतोस, ज्या पद्धतीने तंबाखूचा इडा फिट बसतो त्याच पद्धतीने तू प्रत्येक व्यक्तिरेखेमध्ये फिट बसतो. मला एवढंच सांगायचंय तू बियर नाही तू तंबाखूचा इडा आहे बेंचो, काय सांगतील त्या व्यक्तिरेखेबद्दल? बियर नाही तुझा तो पिक्चर्स मधला डायलॉग होता. बरोबर बरोबर मला कळलं ते, मला त्याच्यावरती हसू आलं खूप जास्त. काही बाकी शब्द नाहीत बोलायला, काय काय सांगू काय म्हणजे काय तुझ्या एकंदरीत या व्यक्तिरेखेबद्दल तू काय सांगशील? नाही नशिबाने आतापर्यंत वेगळ्या वेगळ्या व्यक्तिरेखा करायला मिळालेल्या आहेत, त्या लोकांनी तेवढ्या फारशा पाहिलेल्या नाहीत, पण आता होपफुली दादांच्या सिनेमानंतर अजून लोक त्या व्यक्तिरेखा बघतील वेगळ्या वेगळ्या आणि आधीचे पण सिनेमे उकडून उकडून बघतील. जसं आता लोक म्हणतात की नवाजुद्दीन सिद्दीकीला सरपुरुषमध्ये कानाखाली मारली होती, तसेच कोणतरी सिनेमे माझ्या आधीचे बघितले तर मला आवडे लागली. म्हणजे तुला कुठेतरी नवाज व्हायचंय? नाही 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 नवाज नाही व्हायचंय मला, नवाज नाही व्हायचंय. एक अभय वेगळा बघायचा, अभय व्हायचं वेगळं मला, अभय येस ज्याला कुठल्याही गोष्टीचं भय नाही असा तो अभय येस. संजू मला परत तुझ्याकडे यायचंय, मेकिंग मागाशी बोलण्याप्रमाणे एकंदरीत काय म्हणजे मला तिघांनाही ती गोष्ट विचारायची आहे की लकीच्या दरम्यान शूटची मजा मौज काय होती एकंदरीत, कशा पद्धतीने ते शूट झालं, काही गमती जमती? गमती जमती खूप केल्या आम्ही, म्हणजे एक तर गोव्याला शूटिंग करत होतो. अच्छा. आणि गोव्याला गेल्यावर आपण काय फक्त शूटिंग करत होती करत नाही है ना, तर आधी गोव्याला गेलो मग गोवा फिरलो येस, मग गोव्यात काही चहा आणि कॉफी सोडून काही उत्तेजक द्रव्य मिळतात येस, मग त्यांचा आस्वाद घेतला आम्ही आणि मग त्याच्यानंतर कोणाला तरी आठवलं की आम्ही शूटिंग करायला. अच्छा. मग म्हटलं की चला यार शूटिंगसाठी लोकेशन पण बघू, मग तसं आम्ही लोकेशन बघितलं, तिथे अभय भेटला, तर म्हटलं अभय काय करतो, तर अभय पण गोव्याला आला होता फ्री होता. अच्छा. म्हटलं चल यार अभय कुछ करते कुछ करते, कपडे तर नव्हते आमच्याकडे, कॉस्ट्युम वगैरे काही नव्हते, तर एक टायर असा दिसला. अच्छा. म्हटलं अभय येई करले यार इसी में पिक्चर बघा लेंगे आपण, दॅट इज हाऊ वी मेड लकी. म्हणजे मौज मजा गमती जमती खूप घडल्या. हो एकंदरीत काय तर दुनियादारी नंतर तू मौज मजाच केली जर ध्यानात एक बारीक गोष्ट, दुनियादारी नंतर हा एक माझा असा टेक्निक वाला हा एक ट्रिक क्वेश्चन की दुनियादारी नंतर दुनियादारी नंतर फक्त मौज मजा आणि गमती जमती करतोय आणि त्याचे रिझल्ट तू बघितले, तर मला प्रेक्षकांना सांगायचंय की इथं सिनेमाच्या नावाखाली मौज मजा चालू आहे आणि कुठेतरी आमच्यासारखे एक तडफडणारे फिल्म मेकर असेच बसून आहेत, त्यामुळं मेकिंग आणि मेकिंग बघून खुश, त्यामुळं कुठेतरी गोव्याला गेल्यानंतर तिथे शूट की अजून काही वेगळं या गोष्टी आता प्रेक्षकांना कळतीलच की काय नेमकं चालू असतं इथं. मला अभय तुला विचारायचंय की म्हणजे तू भाडीपच्या व्हिडिओ मध्ये तूच होतास का ज्यांनी माझ्यासोबत काम केलं होतं? हो हो मला ते सौभाग्य मिळालं हरी पोतदारचं. येस 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 येस. तर नक्की तिची भूमिका खूप गाजली गाजली गाजली. येस येस. मला त्याचबद्दल तुझ्याशी बोलायचंय की भाडीपचा जो व्हिडिओ होता तो अक्षरशः नेटकऱ्यांनी त्याला डोक्यावरती घेतला आणि तो तुफान व्हायरल झाला, कदाचित तो ट्रेंडिंगला होता तो युट्यूबच्या आणि तो पहिला ट्रेंडिंगला असणारा भाडीपचा तो व्हिडिओ होता. सो एकंदरीत काय सांगशील म्हणजे माझं तर कौतुक पहिल्यापासून होतच, माझ्या सोबत काम केलं आणि ते तुझं कौतुक लोकांनी केलं हे मला जाणवलं, ज्या पद्धतीने जय विरू त्याच पद्धतीने हगरट मामा आणि तुझं काय नाव हरी पोतदार हे पात्र देखील गाजले, ही जोडी गाजली सर.
सो काय सांगशील एकंदरीत माझ्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? नाही, मला असं वाटतं की त्याचे अजून सिक्वेल व्हावे आणि पुढचे पार्ट व्हावे आणि त्याच्यामध्ये अजून आपण एकत्र सीन करावे आणि खासरे टीव्ही आणि सर्व लोकांनी मला परत परत बघावं, तुझ्यावर काम करण्याची संधी मिळावी एवढीच माझी इच्छा आहे. हीच इच्छा फक्त लकी सिनेमाद्वारे जर त्यांना सांगितली असती आहे. माझ्या मनामध्ये इच्छा आहे की त्याला घ्यावं. अजून काहीतरी आपण त्या बाबतीत मात्र मी अनलकी ठरलो. त्या बाबतीत मी अनलकी ठरलो. चुकलंच माझं जरा. असो असो सर, एक आम्ही एक नवीन राऊंड इथं संजू आम्ही सुरू करतोय की आयुष्य आहे थोडं, चला सोडूया कोडं. काही कोडी आहे थोडं, चला सोडूया कोडं. काही कोडी आहेत ती आपल्याला सोडवायच्या, तर त्याची सुरुवात आपण तुझ्याच पासून करूया. एक चकली आहे जी घाबरलेली आहे, तिला आपण काय म्हणावं? घाबरलेली चकली, तिला आपण काय म्हणायचं? किंवा चकली घाबरते तेव्हा तिला काय म्हणायचं? चकली घाबरते तिला काय म्हणायचं? खूप सोपं आहे. द चकली. ज्यावेळी चकली घाबरते त्यावेळी ती द चकली. अभय, मला तुला विचारायचंय. मला नाही येणार. नाही, सोपा प्रश्न आहे की तू वेगवेगळ्या नटनटींसोबत तू काम केलंस आणि राधिका आपटेला तू ओळखतच असशील, तुमचा सगळ्यांचा ग्रुपच होता. सो मला असं बोलायचं की राधिका आपटेचं पॅन कार्ड, त्या पॅन कार्डला आपण काय म्हणायचं? राधिका आपटेचं पॅन कार्ड, त्या पॅन कार्डला आपण काय म्हणायचं? खूप सोपं. नाही नाही माहिती. आपट्याचं पॅन. ए ठीक आहे, बकवास काहीतरी. तर काहीतरी त्याचं पॅन. सबस्क्रायबर कमी झालेत दोन. नाही नाही नाही, हे दोन तर डेफिनेटली कमी झाले. मी दिक्तीला किंवा तुम्हा तिघांनाही विचारतो की जर गहू आणि तांदूळ यांच्यामध्ये भांडण झाली तर काय म्हणायचं? गहू तांदूळ यांच्यामध्ये जर भांडण झाली तर आपण काय म्हणायचं त्याला? आपण धन्यवाद म्हणूया. फेकून मारू हा हा माईक फेकून मारू. नाही म्हणजे धन्यवादच झाला तो. ठीक आहे, म्हणजे आपण हा जर राऊंड आवडला नसेल तर आपण रॅपिड फायर राऊंड आहे, आपण त्याच्याकडे पुढे वळूया. तर तुला हा आवडला होता राऊंड? हो, म्हणजे मला लेखकाने सांगितलं की हा चालणार. पण आता ते सांगताना लेखक वेगळा, टीम मोठी आहे असं सांगावं लागतं. खरं मी करतोय एकटा ते सगळं, कारण आम्हाला काम त्याच गोष्टीवर येतात ज्यावेळी आम्ही सांगतो की आमच्याकडे टीम मोठी आहे. वा वा वा, सगळ्यांना पैसे दे. आपण रॅपिड फायर राऊंड कडे आपण वळूया. सुरुवात संजू तुझ्याच पासून. शूटिंग की रायटिंग? शूटिंग. शूटिंग नक्कीच. आमच्या बापूला एक ती हळदीची ऑर्डर होती, जरा त्याच्यासोबत म्हणजे बघ तुला वेळ असेल सिनेमा एकंदरीत सिनेमांची. माझं एक रिझल्ट बघता मला वाटतं की तू एकदा जर बापू सोबत गेला त्याच्याकडे भरपूर प्री वेडिंग वगैरे काय काय चालू असत. वा 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 वा. तर म्हणजे अभय, मला तुला विचारायचं, वेबसिरीज की फिल्म्स? फिल्म्स. फिल्म्स नाही, तू काही कर, वेबसिरीज कर, फिल्म कर, फक्त तुला काम मिळत राहावी एवढीच माझी प्रामाणिक इच्छा आणि तू लोकांना दिसत राहा. दीप्ती, मराठी सिनेमा की इतर सिनेमा? व्हाय शुड आय आन्सर दिस? मी कशाला उत्तर देऊ? हा, आय बीन सिटिंग हियर फॉर द पास्ट व्हॉट 15 मिनिट्स. युअर आस्किंग संजयदा, अभय, मला तर काही विचारलं नाही, तरी मी इथे का आहे? वाय एम आय हिअर? दीप्ती तू चिडू नकोस, तू इथे आहेस कारण आम्हाला डिजिटल टीमने सांगितलं की मुलगी जर व्हिडिओमध्ये असेल, मुलगी जर थंबनेलला असेल तर क्लिक्स वाढतात. फक्त तुला त्या थंबनेलसाठी आम्ही इथं बोलवलंय आणि मागच्या एपिसोडला देखील आम्ही बोलवलं होतं. पांडवा, कोणाला बोलवलेलं? स्पृहा जोशींना देखील आम्ही त्याच गोष्टीसाठी बोलवलं की ते थंबनेलला असाव्या. काही व्ह्यूज वाढले आज तुझ्यामुळे, काही व्ह्यूज आणि तमिळ तेलगू मल्याळम हे देखील व्ह्यूज. दादा, तो ऑडियन्स वेगळाच आहे तमिळ तेलगूचा. मान्य आहे, पण थंबनेलसाठी मुली वापरणार म्हणजे आता युट्यूबला तेच चालतं म्हणून थोडस आम्ही म्हटलं मुली वापरणार. नाही, आमच्याबरोबर मस्करी करतो ठीक आहे, पण मुलीने करून असं नको. ठीक आहे ठीक आहे, तुम्ही चिडू नका. चिडत नाही, आय नो कॅमेरा इज ऑन, पण असं नको करू. ठीक आहे ठीक आहे, चिडत नाही मी. एडिट करा प्लीज, हे नका हे नका. तू शांत. ठीक आहे, आपण तुम्ही थोडस थंड व्हा. अभय, तू सांग, आपली मैत्री आहेच, म्हणजे अशा गोष्टी होत नाहीत, पण तुम्ही थंड व्हा. मी नेहमीच म्हणजे काहीतरी अशी सिच्युएशन आली की मी काहीतरी आपण घेऊया असं बोलण्याचा माझा हा हेतू असतो. पण मला पांडवाने परवाच्या दिवशी एक कविता ऐकवली की घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे, त्याच पद्धतीने त्यांनी सांगितलं की आता आपण काहीतरी देऊया.
तर आपण आता काहीतरी देऊया असं मला वाटतं. काय देऊया? तेच आता हे कॅमेरे, हे ट्रायपॉड वगैरे हे सगळं आम्ही भाड्याने आणलं होतं, तर ते तुम्ही जर जाऊन देऊन आलात रेंटने तिथं तर ते बरं होईल. हा म्हणजे हप्पा बळवंत चौकात ते दुकान आहे पुणे फिल्म सेंटर, तिथं फक्त हे भाड्याने आणलेलं मटेरियल द्यायचं. काय मटेरियल द्यायचं? आम्ही हा हे ट्रायपॉड वगैरे आणि कॅमेराचं प्रेम तर तुझं आहेच पहिल्याचपासून, म्हणून ट्रायपॉड द्यायला जायचं. हो मी ट्रायपॉड द्यायला जायचं. नाही मग तू ट्रायपॉड ट्रायपॉड ह्याच्या हातात ठेव, तू कॅमेरा घेतलास तरी चालेल. हा ट्रायपॉड ना? हा हा सर. काय म्हणजे निक काय नाव आहे? निक निक्की निक्की जिगर. निक्की जिगर, निक्की जिगर. हा कॅमेरा आहे ना, मी गेले 30 वर्ष ऑपरेट करतोय आणि 30 वर्ष ऑपरेट केल्यानंतर इथे बसायला आलो. मुंबईवरनं इकडे तुला भेटायला आलो. आय हर्ड की तुझं चॅनल खूप चांगला आहे आणि सबस्क्रायबर्स आहेत म्हणून तू इथे करून असं आम्हाला आमचा इन्सल्ट करणार असतो. नाही इन्सल्ट नाही, मी फक्त कॅमेरा आणि ट्रायपॉड आम्ही आप्पा म्हणून चौकात जाऊन द्यायचा. त्यांनी सांगितलं की तुमची गाडी आहे, मग जाता जाता तुम्ही द्याल बाकी. हा काय चष्मा आहे तुझा? हा खरा आहे खोटा आहे तो? मग त्याचाच आहे, मी एपिसोड बोलायला घालतो त्याला. मी चष्मा देतो, तो कॅमेरा उचल. चल नाही नाही म्हणजे असं नाही, हे चुकीचं आहे. आपण मी एवढा ओळखी आपले मित्र, प्लीज प्लीज जा तू प्लीज. याला रिक्षाचे पैसे द्या रे कोणतरी. चल मी म्हणजे चल हे चुकीचं आहे. निक्की जिगर, निक्की जिगर की काही की तुला न मारता पाठवतोय. दुसरा कोण असतं ना कपडे घालून पाठवायचे तुझे अशा रागामध्ये सुद्धा प्रमोशन आहे. भयानक माणूस आहे. काय बंगाल स्टुडिओ यार यांचा, काय बंगाल स्टुडिओ आहे. अरे भिकारचो. तर मित्रांनो, 7 फेब्रुवारीला संजय सरांची, दीप्ती आणि अभयची फिल्म येते लकी नाव, त्या फिल्मचं आहे. सो सगळ्यांनी 7 फेब्रुवारीला थिएटर्समध्ये जाऊन लकी फिल्म बघा. मी थोडासा अनलकी आहे की मला फिल्ममध्ये चान्स नाही मिळाला, अभयनी त्याची सेटिंग लावली, पण ठीक आहे असेल. आता संजय सरांच्या नजरेत आलोय त्यामुळे होईल काहीतरी पुढं नक्कीच 100%. सो फिल्म बघा थिएटरमध्ये जाऊन, एवढंच मला सांगायचं तुम्हाला. उपाय जा ना आता कॅमेरा देऊन जा. मी जातो ते आमचं फक्त थोडं चॅनलला सबस्क्राईब करावं वगैरे तेवढं तुम्ही सांगा. तुझा करतो बघा, तेवढं तुमच्या गाडीत गेलं असतं, बाकी काय नाही मटेरियल. तर यांच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि पाहत राहा खास रे टीव्ही. जानता है कि पिस्तौल खाली है, मैं जानता हूँ कि पिस्तौल खाली है, लेकिन जिया नहीं जानती कि पिस्तौल खाली है. हे शोधो जरा तुझे हाथ में लगे. प्लीज कम सुन ना लकी.